नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दिनांक 30 मे रोजी आडोशी बोगद्याजवळ एका स्विफ्ट कारला भीषण आग लागली असून या आगीत कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कार जात असताना आडोशी बोगद्याजवळ पुणे लेनवर आली असता शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागली. कारमधील सर्व प्रवासी वेळीच सुखरूप बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स आणि मृत्युंजय देवदूतच्या सदस्यांनी मोलाचं सहकार्य केलं. जागतिक विक्रमवीर बाल गिर्यारोहक रायगड भूषण अलिबागची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली शर्विका म्हात्रे हिने दिनांक 29 मे रोजी ठाणे मुरबाड येथील अतिकठीण समजला जाणारा भैरवगड सर करून पराक्रम गाजवला. पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर या नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून तिने ही कामगिरी बजावली. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत, त्यापैकी तैलबैला, लिंगाणा, अलंग, मदन, पुलंग, भैरवगड हे किल्ले अतिकठीण श्रेणीमध्ये येतात. शर्विकाने अगदी सहजपणे हा किल्ला सर केला. तिच्या या साहसी कामगिरीमुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. तळा तालुक्यातील विराज टिळक या अवलियाने भंगारातून इलेक्ट्रिक जीप बनवण्याचा पराक्रम केलाय. वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन, कटर आणि रिबेट मशीन अशी अवघी 4 अवजारं वापरून ही जीप बनवण्यात आली आहे. या जीपमध्ये 4 बॅटरी आणि 1 इलेक्ट्रिक मोटर आहे. जीप बनवण्यासाठी साधारणतः 1.5 लाख रुपये खर्च आलाय. एकदा चार्ज केली की ही जीप 75 ते 80 किलोमीटर जाते. साधारण 4 ते 5 तास बॅटरी चार्जिंगला जातात. 30 ते 40 रुपयात ही जीप 80 किलोमीटर प्रवास करते. या अवलियाने कोणतंही तांत्रिक ज्ञान नसताना यशस्वी प्रयोग करून समाजातील बेरोजगार युवकांपुढे आदर्श घालून दिलाय. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या खोपोली म्युन्सिपल कौन्सिल कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद म्हणजेच नॅक यांच्याकडून तिसऱ्यांदा B+ दर्जा मिळालाय. सन 2016-17 ते 2021-22 या 5 वर्षांच्या कालावधीतील शैक्षणिक संशोधनपर आणि सर्वांगीण प्रगतीचा अहवाल महाविद्यालयाने संस्थेला जमा केला होता. त्याच्या आधारे नॅक तज्ज्ञ समितीने नुकतीच महाविद्यालयाला भेट देऊन त्यातील तथ्यांची पडताळणी आणि मूल्यमापन केलं असता त्यांना महाविद्यालयाला पुनर्मूल्यांकनासह उत्तम श्रेणी देणं क्रमप्राप्त ठरलं आहे. उरण तालुक्यातील HP आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे वाहन चालक पुरते हैराण झालेत. तालुक्यात HP आणि इंडियन ऑइलचे जवळपास 16 पेट्रोल पंप आहेत. त्यात 10 ते 12 पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद झालाय. याला जबाबदार हे पेट्रोल आणि डिझेल पंप चालवणारे व्यावसायिक आहेत. याची रायगड जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे. सिडकोच्या माध्यमातून नव्याने साकारण्यात येत असलेल्या उरणमधील नवघर रेल्वे स्टेशनचं काम जवळपास पूर्ण होत आलं असून सातत्याने सिडकोसोबत पत्रव्यवहार करून तसंच भेटीगाठी घेऊन देखील पर्यायी रस्त्याची दखल घेताना सिडको दिसत नाहीये. पावसाळा जवळ आलेला असता तोंडी आश्वासनांपलीकडे सिडको कोणताही लेखी ठोस निर्णय देत नाहीये, तसंच प्रत्यक्ष रस्ता रहदारीसाठी मोकळा करत नाहीये. दिनांक 5 जून पर्यंत निश्चित लेखी उत्तर सिडको तसंच रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून दिलं गेलं नाही तर 6 जून पासून नवघर रेल्वे फाटकाजवळ धरणं धरण्याचा निर्धार नवघर ग्रामस्थांनी केलाय. पर्यावरणाचं संरक्षण व स्वच्छता विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीने रविवार दिनांक 29 मे रोजी उरण तालुक्यातील पुनाडे धरण इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान पार पडलं. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, सल्लागार सुधीर मुंबईकर, सुनील वर्धक, माधव म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव ठाकूर, खजिनदार सूरज पवार, सचिव प्रेम म्हात्रे तसंच संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी पुनाडे धरण परिसरातील दारूच्या, प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
विविध क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय रेल्वे अधिकारी अमेय कासुदेकर यांचं मार्गदर्शन शिबिर दिनांक 29 मे 2022 रोजी लोहाणा समाज हॉल खोपोली ते सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून संपन्न झालं. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेताना कोणती शाखा व विषय निवडावेत याबद्दल अमेय कासुदेकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं देण्यात आली. या उपक्रमाला खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, सामाजिक कार्यकर्ते हानिफ दुदुके, रायगड भूषण विवेक चोगले, विठ्ठल कांबळे, सुधीर चौधरी, विद्यार्थी तसंच पालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी रायगड यांनी निर्देशित केल्याप्रमाणे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून खालापूर तालुका तहसीलदारांच्या मार्गदर्शनात मान्सूनपूर्व आपत्कालीन प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या संसाधनांची चाचणी शिबिराचं आयोजन कलोते धरण क्षेत्रात दिनांक 29 मे रोजी करण्यात आलं होतं. रायगड DRFचे सदस्य तथा SRT टीम माणगावचे प्रमुख इम्रान धवलारकर यांनी वॉटर रेस्क्यू प्रात्यक्षिकं व यांत्रिक बोट चालवण्याचं प्रशिक्षण सामाजिक संस्थेच्या सदस्यांना दिलं. आगामी मान्सूनसाठी अपघात मदत टीम कोणत्याही आपत्कालीन प्रसंगासाठी सज्ज असल्याची खात्री गुरुनाथ साठेलकर यांनी दिली. खोपोली शहरातील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या हजरत सय्यद गाजीशाह हुसेनी चिश्ती औलिया बाबांचा उरुस शनिवार दिनांक 28 आणि रविवार दिनांक 29 मे या दिवशी पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात साजरा झाला. उरुस निमित्त संपूर्ण दर्गा परिसरात डोळे दिपून टाकणारी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. शनिवारी उरसाच्या पहिल्या दिवशी शिळफाटा तसंच खोपोली जामा मशीद इथून भव्य मिरवणूक निघाली. रातिफाचा सोहळा ढोल ताशे नगारे या वाद्यांच्या सहाय्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यानंतर पवित्र संदल गिलाफ फुलांची चादर गुलाबांची फुलं मजारवर अर्पण केल्यानंतर मौलानाने नाथ शरीफ सलाम तसंच सर्वांसाठी प्रार्थना केली. सर्वधर्मीय लोक यावेळी सहभागी झाले होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.